विरोधी विधानसभा प्रचाराच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपस्थित सन्माननीय खासदार हेमंतजी सौरासाहेब, या विरोधी ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार श्री शांताराम भोरेजी, आमचे संघटनेचे मित्र संदीपजी पवारसाहेब, शिवसेना भारतीय जनता पार्टीचे दोन्ही तालुका अध्यक्ष व आमचे संघटनेचे खासमंत्र शरदजी पाटील साहेब व सन्माननीय व्यासपीठ। दोन वेळा 2014 आणि 2019 या दोन्ही वर्षी मला दोनदा शांताराम जिल्हा मतदान करण्याचा योग आला। माझ्या मनात जर असे का मला कुठेतरी मतदान करायचं आहे, तर आम्ही संघटनेचे आहोत, एक निष्ठ आहोत, विवेक भाऊंची शिकवण आहे, आमचा प्राण गेला तरी आम्ही विवेक भाऊंशी कधी गद्दारी करणार नाही, नक्कलही नाही। आज आमची मीटिंग झाली, मागच्या आठवडा भरापूर्वी आमच्या संघटनेच्या कार्याध्यक्ष सन्माननीय स्नेहताई दुबे पंडित म्हणजे भाऊंची मुलगी यांना वसई विधानसभेमधून उमेदवारी मिळाली, त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये चर्चा झाली का आपला पाठिंबा हा कुठे जाईल, पण जोपर्यंत भाऊंचे शब्द आमच्या कामावर येत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही प्रचाराला जात नाही आणि कुठेही आम्ही हाजिर करत नाही। तर आज आमची दुपारपर्यंत 3 वाजता मीटिंग झाली, तिथं स्पष्ट झालं का या भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये शांतारामजी मोरेंना पाठिंबा द्यायचा आणि या भिवंडी ग्रामीण मतदारसंघाचा प्रचार प्रमुख म्हणून संघटनेचा माझ्यावर जबाबदारी सोपवली म्हणून मला इथे पाठवलं। मग अशी वक्त्यांनी बोलले का या देशामध्ये 2 इंजन आहेत, वरती इंजन आहे, इथे खालती इंजन आहे, पण आमचा वरती इंजन छोटासा असेल पण तो मतांनी भरलेला श्रमजीवी संघटनेचा हा इंजन आहे, पण एकदा जो लागला का बऱ्या बऱ्यांना मग तो कितीही मोठा चढाव असो तो संघटनेचा इंजन एकदा लागला त्याला चढाव पार केल्याशिवाय तो इंजन थांबत नाही एवढा आम्हाला माहिती आहे। संघटनेची माता फुटतात, संघटनेची माता फुटतात, ते आम्ही फोडून देऊ, त्यांना काय काय दिलं ते घेऊ, आमचा सभासद कसा असतो, आमचा कार्यकर्ता असतो हे आम्हाला माहिती। आमच्या समग्र विरोधी पक्षाचा जर कार्यकर्त्याच्या बरोबर तो सभासद आमचा गेला तो तिथे जातो, आम्हाला फक्त निशाणी सांगायला लागते, आम्हाला कोणत्याही उमेदवाराची गरज नाही, उमेदवार समोर आमच्या लोकांना दाखवायला लागत नाही, आमची निशाणी एकदा सांगितली आमचा सभासद जाईल त्याला धनुष्य बाण म्हणा त्याचा हात कापेल पण तो धनुष्य बाणूनच पटवणार नाही, तो कुठेही टाकणार नाही। उद्यापासून आमच्या प्रचाराची जबाबदारी दिली या योगाने संघटनेला, आमचे 42 वर्ष पूर्ण झाले, या 42 वर्षाचा वर्धापन साजरा करत असताना त्याचबरोबर आम्हाला कडक भाऊंच्या सूचना आल्या का त्या वर्धापन दिन साजरा करत असताना तिथे जाता उमेदवाराचा प्रचार झाला पाहिजे आणि त्या लोकांना त्या पक्षाच्या लोकांना घेऊन तुम्ही वर्धापन दिन साजरा करा आणि त्यांच्या समोर प्रचार करा, लोकांना निशाणे सांगा, अशी जबाबदारी आमच्या उद्यापासून म्हणजे उद्या आमच्या पूर्ण वाडा तालुक्यात ज्या गाव कमिटी आहेत त्या मतदारसंघांमध्ये विक्रमगड मतदारसंघामध्ये ज्या गाव कमिटी आहेत आमची लोक जिथे आहेत उद्यापासून आमचे सर्व कार्यक्रम इथे फिक्स आहेत, तसे तसे आमच्याकडून तुमच्या प्रत्येक पक्षाच्या आपण कार्यकर्त्यांच्या बरोबर संपर्क करू, जिथे आम्ही असू त्या कार्यक्रमामध्ये तिथे आमच्या लोकांच्या समोर आम्ही बोलू, तिथेच आम्ही प्रचार करू, तिथे तुम्ही तुमच्याही मार्गदर्शन होईल तिथे आणि संघटनेचा 42वा वर्धापन दिन साजरा करत असताना हा योग आला आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन का जसे आमचे वसईमध्ये आज आमच्या श्रमजीवी संघटनेचे आमच्या उमेदवारांना जशी मेहनत करतात, जसे रात्रदिवस मेहनत करतात, तशीच मेहनत आम्ही या भिवंडी असो विक्रमगड असो जे आदेश येतील आम्हाला त्याचप्रमाणे होईल, त्याच्यामध्ये कुठेही गद्दारी होणार नाही, कोणी कुठे बाजूला राहणार नाही आणि भाऊंचे स्पष्ट मते नो सस्पेंड, ज्यांनी गद्दारी केली जो बाजूला असला त्याला जागेवर डिसमिस ठेवायचाच नाही, तो गद्दार हा आमच्या संघटनेमध्ये ठेवायचाच नाही, आपला आदेश तो आपला आदेश, आम्ही आमच्या आदेशाचा भाऊंचा पालन करू आणि मान्यवर बसलेले आमदार पांडवरांना आमचा
करून कुठेही कदाचित होणार नाही आणि कुठेही म्हणजे त्या शब्दाला भावून त्यांचा तडा जाऊन देणार नाही. आणि येत्या 20 तारखेला आमच्याकडून संघटनेकडून भरपूर मतदान आम्हाला होईल तेवढा आम्ही प्रयत्न करू. आणि 23 तारखेला मला तिसरा मतदान करण्याचा शंकरामजींना योग आलेला आहे, तो तिसरा बटन माझ्याकडून दाबून माझ्या परिवाराचा बटन दाबून आणि त्यांना विधानसभा